नवी मुंबई आवाज को सब्सक्राइब करें और प्रेस करें बेल आइकॉन और पाइए नवी मुंबई और पनवेल से जुड़े ताजा तरीन खबरें। संपूर्ण जगात कोरोना व्हायरस या आजाराने थैमान घातले असता आपल्या मतदारसंघात कोरोनावर मात करण्यासाठी बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे। अनेक ठिकाणी धान्याचा तुटवडा होत आहे, गोरगरीब जनतेला अन्नधान्याची टंचाई भासत आहे, म्हणून बेलापूर विधानसभा क्षेत्राचे आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या मार्फत धान्याचे वितरण करण्यात आले। यापूर्वीही आमदार मंदा म्हात्रे यांच्या माध्यमातून सर्व नागरिकांना प्रत्येक घरातील कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला मोफत मास्क व सॅनिटायझर्सचे वाटप करण्यात आले, तसेच गरजवंतांना जीवनावश्यक वस्तूंची व जेवणाची व्यवस्था करण्यात आली। बेलापूर विधानसभा क्षेत्रातील गरजू कामगार वर्ग, नेरूळ येथील आदिवासी नागरिक, नाका कामगार, दगडखाण कामगार, गोरगरीब अशा लोकांना सुमारे 20 टन धान्य वाटप स्वखर्चाने करण्यात आले, असे आमदार मंदा म्हात्रे यांनी यावेळी सांगितले। गेली 15 दिवस आम्ही सातत्याने लोकांना मदत करत आलेलो आहोत। जे मजूर बाहेरगावचे मजूर आहेत, जे कारपेंटर पण आहेत, जे नाका कामगार आहेत, या लोकांना आता रोजगार नाही आहे, हे घरात बसलेले आहेत। गेल्या 15 दिवसापूर्वी आम्ही धान्य त्यांना वाटप केलं होतं, पण आता 15 दिवसानंतर पुन्हा त्यांची मागणी ही वाढलेली आहे। आता प्रत्येकाला पीठ पाहिजे, कारण काही लोक मजूर आहेत, हे नेहमी दाल आणि रोटी खाणारे लोक आहेत। जे बिहारचे आहेत, उत्तर प्रदेश आहे, राजस्थान आहे, गुजरात आहे, इकडची जी लोकं इथं राहिलेले आहेत, मराठवाड्याची लोकं आहेत, ह्यांना भाकरी वगैरे खायची सवय, ह्यांना तांदूळ खायची सवय नाही, त्याच्यामुळे त्यांना रोज जरी जेवणाची आम्ही पाकिटं दिली किंवा धान्य दिलं तर ते त्यांना नको आहे। म्हणून आज आम्ही जवळजवळ गव्हाचं पीठसुद्धा आणलेलं आहे, डाळ आहे त्याच्याबरोबर, तांदूळ आहे, तेल आहे वगैरे, कारण काय झालेलं आहे, लोकांना काही द्या पण त्यांना द्या अशी त्यांची आज अवस्था आहे। कारण आज जवळजवळ महिना होत आलेला आहे आणि महिनाभर त्यांच्या हातात पैसे नाहीत, इतर वस्तूसुद्धा आणायला, मीठ मिरची आणायलाही पैसा लागतो ना शेवटी। घरामध्ये 3-3, 4-4 मुलं आहेत। आता जवळजवळ आम्ही 10 टन माल आम्ही जवळजवळ आत्तापर्यंत मी स्वतःच्या खर्चाने वाटप केलेलं आहे। व्हेंटिलेटरलासुद्धा 50 लाख रुपये आमदार निधीतून दिलेले आहेत आणि हा काल 5 टन माल पुन्हा आम्ही आणला, लोकांचे मागणे पीठ नाही म्हणून। आता पीठ, तांदूळ आणि डाळ पुन्हा आम्ही वाटप करतो आहे। आत्ता आमच्याकडे जी लोकं येतील ती 25-25, 20-20 ग्रुपची लोकं आहेत, मजूर आहेत, ते साईड मजूर आहेत काही कामगार। तर आम्ही त्यांना सांगितलं गावाला जाऊनसुद्धा तुम्हाला 15 दिवस बाहेरच शाळेत जावं राहावं लागेल, त्याच्यामध्ये कोरोनाग्रस्त एखादा असेल तर तुम्हाला प्रॉब्लम होईल, तुम्ही इथेच राहा आणि इथेच राहून जी काही आम्हाला तुमची सेवा करता येईल, सर्व लोकांची सेवा आम्ही नाही करू शकत पण जितकी सेवा करता येईल, जितक्या लोकांपर्यंत आम्हाला पोचता येईल तितक्या लोकांपर्यंत आम्ही पोचत आहोत। आज अशी परिस्थिती आहे की जवळजवळ धान्य गोडाऊनमधून 50-50 हजार टन धान्य तुर्भा गोडाऊन आणि पनवेल गोडाऊनमधून निघतो। मी मध्यंतरी आवाज पण उठवला की हे धान्य रॅशनच्या दुकानात पोचत नाही आहे, याची चौकशी झाली पाहिजे, पण याची चौकशी अजून काही झालेली दिसत नाही मला। आणि रॅशनच्या दुकानात पण पुरेसं धान्य नाही। आमची मागणी होती की ज्यांच्याकडे रॅशन कार्ड नाही आहे त्यांनासुद्धा धान्य दिलं गेलं पाहिजे। आज आम्ही हे जे धान्य देतो ज्याचं रॅशन कार्ड नाही आहे, ज्याच्याकडे काहीच नाही आहे पुरावे, जे नुसती मजुरी करतात सकाळभर, रविवारी घरी असतात, त्यांना कोणी आधार कार्डसुद्धा देत नाही, अशा लोकांना आज आम्ही हे धान्य देत आहोत। 350 रिक्षाचालक मालक संघटना एकपिरा माता म्हणून त्यांचे लोक काही आलेली, त्यांना 350 लोकांनासुद्धा आपण धान्याचं मदत केलेलं आहे। त्या रिक्षाचालक संघटनेची मी स्वतः सल्लागार आहे आणि त्यांची जी अवस्था पाहिली, आज किती दिवस झाले रिक्षा बंद आहे, मुलं घरात आहेत 2-2, 3-3, आज अशा परिस्थितीमध्ये त्यांचे फार बिकट अवस्था आहे। मग आम्ही संघटना आणि आम्ही म्हणून मीटिंग करून त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला। अनेक रिक्षा संघटना आहेत, मला वाटतं त्यांच्या पण लोकांनी तशी त्या रिक्षा संघटनेला, अनेक लीडर लोकांच्या संघटना आहेत, नगरसेवकांच्या आहेत, त्यांनीसुद्धा त्यांना मदत केली पाहिजे। ही वेळ मदतीची आहे आणि महाराष्ट्र राज्याला हातभार लावण्याची आहे, देशाला हातभार लावण्याची आहे। अनेक लोकांना आज आपण धान्य देत आहोत। आता 2 दिवस आम्ही आदिवासी पाड्यांमध्ये जाऊन धान्याचं वाटप केलं। CBDमध्ये आर्टिस्ट विलेज आहे, तिथे आदिवासी आहेत, नेरूळला काही आदिवासी आहेत, जे विखुरलेले आदिवासी आहेत त्यांच्याकडे आम्ही आमच्या गाडीने, स्वतःच्या गाडीने धान्य नेऊन पोलिसांकडनं एका गाडीची परमिशन घेतलेली आहे आणि आम्ही त्यांना जागीच आदिवासी लोकांनासुद्धा आणि ज्यांचे ज्यांचे मला फोन येतात आहेत त्यांना त्यांना आम्ही धान्य पोचवण्याचं काम करतो। सर्वांना मी नमस्कार करते, माझ्या बंधू भगिनींना, जनतेला, की सर्वांनी आपल्या घरातच राहून आपलं स्वतःचं संरक्षण करायचं आहे।
कारण आज जी परिस्थिती चाललेली आहे त्या परिस्थितीला आटोक्यात आणायचं असेल तर सर्वांनी घरी राहिलं पाहिजे अशी माझी आपल्याला नम्र विनंती आहे. मी सुद्धा माझ्या घरी राहूनच हे वाटप धान्य करत आहे. मी सुद्धा कुठे बाहेर जास्त जात नाही आहे. ज्या ज्या लोकांना यादी लागते ते इथे येऊन धान्य घेऊन जातात आहेत. तसं आपण पण घरी राहा आणि ह्या देशाला आणि राज्याला मदत करा. आपलं स्वतःचं संरक्षण आणि कुटुंबाचं संरक्षण करा एवढीच मी विनंती आपल्याला करत. त्याचबरोबर बेलापूर विधानसभा मतदारसंघातील कामगारांना वेळेवर धान्य पुरवठा, अन्न पुरवठा व इतर मदत कशी करता येईल याकडे विशेष लक्ष दिले जाईल असे देखील त्यांनी यावेळी सांगितले. ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई आवाज.